मंडळी नमस्कार गुजरात मधल्या काँग्रेसचा नेता हार्दिक पटेल काँग्रेसला रामराम ठोकून आता भारतीय जनता पक्षामध्ये दाखल होतो आहे ही एक बातमी येते आहे दरम्यानच्या काळात कर्नाटकातील आणखी एका काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस सोडल्याची बातमी येते नागपूरमधून देशमुखांनी तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या पृथ्वीराज चव्हाणांनी नेतृत्वाच्या विषयीची आपली नाराजी व्यक्त केलेली आहे एंटायर भारताचा विचार केला तर काँग्रेसवर प्रचंड नाराजी त्यांच्याच नेत्याची दिसू लागली आहे काँग्रेसचा नेता समाजवादी पक्षाकडून तिकीट घेतोय आणि नेमकं त्याच दिवशी पृथ्वीराज चव्हाण सिब्बलांना भेटायला जातात या सगळ्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसतील मी बोलणार आहे हार्दिक पटेलच्या प्रवेशावर ज्या हार्दिक पटेलनी पाटीदार समाजाचं आंदोलन सुरू करताना पटेल पाटीदार समाजाचं आंदोलन सुरू करताना भारतीय जनता पक्षावरती खास करून नरेंद्र मोदींच्या वरती मोठे प्रहार केले होते हार्दिक पटेलनी महाराष्ट्रात येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत आपण उद्धव ठाकरेंच्या सोबत असल्याचं सांगितलं होतं आणि तिकडे गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाला विरोध सुरू केला होता या सगळ्या प्रश्नावर आपण जर विचार केला तर लक्षात असं येतं की हार्दिक पटेल हे सातत्यानं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाविरुद्ध उभा राहिलेलं व्यक्तिमत्व होतं नरेंद्र मोदींना विरोध करून मोठं होता येईल अशी हार्दिक पटेलची अपेक्षा होती पण हार्दिक पटेलना ते जमलं नाही हार्दिक पटेलच्या व्यक्तिगत आयुष्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या कितीतरी व्हिडिओ क्लिप बाहेर आल्या होत्या आणि त्याचा हार्दिक पटेल यांनी साफ इन्कार केला होता आता हेच हार्दिक पटेल पटेल भारतीय जनता पक्षामध्ये येऊन रावसाहेब दानवे यांच्या मताप्रमाणे पवित्र होत आहेत पावन होत आहेत भारतीय जनता पक्षाकडं नोढा का वाढतो आहे आणि काँग्रेसमधून लोक का बाहेर पडतायत याचा विचार आपल्याला करायला हवा भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेस पक्षातून आलेल्या लोकांची स्थिती काय असते हे समजून घेणं आवश्यक आहे आसामच्या आपल्या चांगल्या नेत्याला राहुल गांधींनी कुत्र्याला बिस्किट खात गमावलं ते हिमंत बिस्व शर्मा आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध पावलेले आहेत नुसते प्रसिद्ध नाही तर ते कट्टर भारतीय जनता पक्षाचे कट्टर हिंदुत्ववादी झालेले आहेत माधवराव सिंधियांचा मुलगा ज्योतिरादित्य सिंधिया यांना खरं तर मध्य प्रदेशामध्ये चांगली संधी द्यायला हवी होती पण ती दिली गेलीच नाही ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात दाखल झाले आणि आज केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री म्हणून ते यशस्वीपणे कारभार आहेत नारायण राणेंनी काँग्रेस सोडली आणि ते भाजपात दाखल झाले नारायण राणेंनाही केंद्रात मोठं मंत्रीपद मिळून गेलं आता सुनील जाखड यांनीही काँग्रेस सोडलेली आहे आणि ते भारतीय जनता पक्षात दाखल झालेले आहेत पंजाबातल्या भाजपची ताकद वाढवण्यासाठी सुनील जाखड यांचा नक्कीच उपयोग होईल आणि पंजाबमध्ये भाजपची ताकद वाढेल महाराष्ट्राचा विचार केला तर नारायण राणे येतात विखेंना मंत्रिपद शेवटच्या टप्प्यात दिलं होतं हर्षवर्धन पाटलांनाही भारतीय जनता पार्टीकडून सन्मानाचं स्थान दिलं जात आहे ज्या ज्या कोणी काँग्रेस पक्षाला त्यागून भाजपात प्रवेश केलाय त्या त्या प्रत्येकाची चांगली स्थिती येते या उलट काँग्रेसमध्ये आहे काँग्रेसमध्ये आपल्या काहीतरी भवितव्य असलेल्या नेत्यांना सन्मानाचं स्थान द्यायचंच नाही असंच जणू काँग्रेसनं ठरवलेलं दिसतंय आणि त्याचाच परिणाम तुम्हाला काँग्रेसच्या राजकारणावरती सातत्यानं होताना दिसतो आहे आता आपल्याला या सगळ्यामध्ये हार्दिक पटेलचा विचार करायचा आहे की हार्दिक पटेल ज्यांनी मोदींचा दुस्वास केला कायम भाजपचा विरोध केला त्या हार्दिक पटेलला भारतीय जनता पक्षाचं कौतुक आता करावं लागतंय असं अनेकांच्या विषयात झालेलं आहे ज्यांनी भाजपवर जहरी टीका केली ते आता भाजपवासी झालेले आहेत अगदी राज ठाकरेंना देखील भाजपवर टीका करावी लागली होती आणि ते आता भारतीय जनता पार्टीचं समर्थन करतायत काँग्रेसचा एक एक मोहरा आता गळू लागलाय आणि भाजपच्या गळाला लागू लागलाय म्हणजे काँग्रेसच्या गळातून तो जातोय आणि भाजपच्या गळामध्ये येतोय तरीही काँग्रेस जाग व्हायला तयार नाही अगदी महाराष्ट्रात सुद्धा आपल्या निष्ठावंतांना उमेदवारी देण्याच्या ऐवजी काँग्रेसनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचा माणूस आणून महाराष्ट्रात बसवला आणि त्याला विजयी करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातल्या नेत्यांवरती दिली तेव्हा उफाळून आलेला वाद आपण बघू शकतो काँग्रेस कुठल्याच अर्थाने स्वतःला सक्षम करण्याकडे वाटचाल करते असं वाटत नाही खास करून हे दोन हजार बावीस वर्ष अर्धसंपत आलेलं असताना कारण चोवीसच्या मध्यामध्ये निवडणुका येणार आहेत दोन वर्ष आता शिल्लक राहिलेली आहेत आणि या दोन वर्षात स्वतःला बिल्टअप ऐवजी काँग्रेस स्वतःला विघटित करू लागली आहे की काय असा प्रश्न पडतो महाराष्ट्रातली काँग्रेस सुद्धा याच स्थितीकडे जाते आहे आणि म्हणूनच मी राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये दावा असा करतोय की काँग्रेसच्याच उमेदवाराच्या पराभवाची शक्यता मला जास्त वाटते आहे भाजपचे तीनही उमेदवार विजयी होतील शिवसेनेचे दोन्हीही उमेदवार विजयी होतील आणि इकडे काँग्रेसला मात्र आपल्या एकुलत्या एक उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा स्थितीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाने खरंतर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे पुन्हा तोच प्रश्न येतो काँग्रेसच्या नेतृत्वाकडे गांभीर्य आहे का खरंच काँग्रेस गांभीर्यानं बघते आहे का मुळात काँग्रेसचा पराभव करण्यासाठी सगळ्या पक्षांना एकत्रित येण्याची गरज आता उरली आहे का कारण जे स्वतःलाच संपविण्यासाठी इतके उत्सुक झालेत त्यांच्याविषयी आता लोकांना चिंता करण्याची गरज उरली नाही अशीच सगळी स्थिती आहे एकूणच काँग्रेसची ही गळती म्हणजे टपका अरे टपका एकावर टपका या गाण्याप्रमाणे एक एक माणूस एक एक माणूस आता काँग्रेस पक्षातून निघून चाललाय राजस्थानात सुद्धा भारतीय जनता पक्षाने सुभाषचंद्र गोयल यांना तिकीट देऊन आणखी एका काँग्रेसच्याच खासदाराचं नुकसान करण्याचं ठरवलेलं दिसत आहे म्हणजे सुभाषचंद्र गोयल आपल्या शक्तीवर विजयी होतील आणि काँग्रेसचंही तिथं नुकसान होईल अशी स्थिती आहे म्हणजे महाराष्ट्रातही नुकसान काँग्रेसचं राजस्थानातून जिथे होणार नाही असं वाटतं तिथूनही नुकसान काँग्रेसचं अशी स्थिती आली तर या देशातली काँग्रेस संपायला वेळ लागणार नाही कितीही विचारधारा आपण म्हणत असलो तरीही बुडत्या जहाजात लोक बसत नसतात आणि एकदा बुडालेलं जहाज पुन्हा वर बांधणी करून तयार करता येत नसतं त्यासाठी नव्या जहाजाचीच बांधणी करायची असते काँग्रेसनं ठरवायचं आहे जहाजाची शिजरं बुडवायची की बुडू द्यायचं नमस्कार